subscribe to Awaaz today. Click on the bell icon for latest national and international buzzing news. महाविकास आघाडी शिवसेना वार्ड क्रमांक 102 नवी मुंबई बेलापूर या ठिकाणी शिवसेनेच्या नगरसेविका सरोज पाटील व उपजिल्हा प्रमुख रोहिदास पाटील आयोजित हळदीकुंकू समारंभ महिला दिनाचे औचित्य साधत 8 मार्चला ठेवण्यात आला होता. चला जिंकूया पैठणी हा खेळ रंगात आला. बक्षिसे आणि विविध खेळ खेळण्यात आले. पैठणी आणि सोन्याची नथ यासाठी लकी ड्रॉ ठेवण्यात आला होता. शिवसेना जिल्हा संघटक रंजना शिंत्रे व झोपडपट्टी समाज सुधारक मंडळ तथा शिवसेना उपनेते विजय नाहटा, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मीरा बनसोडे तसेच विमान पायलट सुष्मिता सिंग यांचा सत्कार करण्यात आला. विजय नाहटा यांनी सगळ्या महिलांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देत सरोज पाटील यांचे कौतुक केले. आज खूप चांगला दिवस आहे, महिला दिन आहे आणि आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की दिवसेंदिवस महिलांचं खरोखर सबलीकरण होत आहे. अनेक कायदे आले आणि महिलांना पूर्वी जो त्रास व्हायचा तो त्रास पूर्ण आता बंद होण्याच्या मार्गावर आहे. सरोजसाई पाटील ज्या आमच्या नगरसेविका आहेत त्यांनी त्यांच्या भागामध्ये खूप चांगलं काम केलेलं होतं आणि आता या प्रभागामध्ये जी कामं राहिलेली आहेत ती कामं पूर्ण करण्यासाठी सरोजताईंना आम्ही या ठिकाणी आणलेलं आहे. निस्वार्थीपणे समाजाचं काम करणाऱ्या त्या आहेत आणि आपण पाहिलं आज त्यांनी महिला दिनाच्या निमित्तानं या ठिकाणी पैठणीचा जो कार्यक्रम घेतलेला आहे, हळदीकुंकाचा जो कार्यक्रम घेतलेला आहे, म्हणजे उभं राहायला जागा नाही इतक्या हजारोच्या संख्येने भगिनी या ठिकाणी आलेल्या आहेत. रोहिदासजी असतील किंवा ताई असतील यांच्यातून समाजसेवेचं प्रचंड काम घडतंय. असंच काम भावी काळात त्यांनी करावं अशा प्रकारच्या शुभेच्छा देणार. या प्रभागातील सगळ्याच नागरिकांना या होळीच्या निमित्तानं मी शुभेच्छा देतो आणि त्यांना खात्री देतो की येणारा काळ हा त्यांचं जीवन जास्त आनंददायी करणारं, अडचणीमुक्त करणारा असेल. या कार्यक्रमात सगळ्या महिलांनी सहभाग घेतला व विविध प्रकारचे खेळ खेळण्यात आले असे नगरसेविका व माजी विरोधी पक्षनेता सरोज पाटील यांनी सांगितले. आज जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून मी इथे हळदीकुंकवाचा आणि पैठणीचा कार्यक्रम ठेवलेला आहे. तसंच नवदुर्गांचा सन्मान मी येथे केलेला आहे. मला खूप आनंद होत आहे. 102 प्रभागातून मी इच्छुक उमेदवार म्हणून येथे उभी होती आणि आज इथे जो कार्यक्रम लावला आहे तो महिलांची अशी उपस्थिती होती की न भूतो न भविष्यतो अशी एवढी मोठ्या प्रमाणात महिलांची उपस्थिती होती. आणि खरं तर मला आनंद ह्यासाठी झाला आहे की आज जागतिक महिला दिन आहे आणि महिलांना, तुम्हाला तर माहितीच आहे की 24 तास महिला
त्यांना घरातली कामं करायला लागतात. की कोणत्याही क्षेत्रात जरी पुढाकार घेतला तरी तिला चूल आणि मूल आणि सातच्यात घरात येणं हे ब्रीदवाक्य ठरलेलं असतं. परंतु आज 8 मार्च या दिवशी एक महिलांना मी वेगळाच आनंद देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आज तुम्हीच बघितलं असेल की इतक्या मोठ्या संख्येने महिला आल्या होत्या आणि मोठ्या आनंदाने ह्याच्यात सहभागी झाल्या होत्या. खरोखर मला खरं तर मी आज तुमच्या माध्यमातून मी सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देते आणि मला विश्वास आहे की ह्या महिला मला भरभरून आशीर्वाद देते. मला खूप आनंद झाला. छोटी मोठी माझ्या मनात तसं काही नाही आहे. मला खूपच आनंद झालेला. त्यांना आम्ही असंच म्हणू आमच्यासाठी ते काम करतात. त्यांनी सदैव असं म्हणजे पुढेच राहावं अशी माझी सदिच्छा आहे. खूप मोठे याच्याने कारण महाविकास आघाडी आहे ना, त्याच्यामुळे आम्हाला काही टेन्शनच नाही. आशीर्वाद तर देणार ती मुलगी आहे आमची. तिला जेवढं आमच्या हातून कष्ट करायचं होईल तेवढं आम्ही प्रयत्न करणार आणि तिला निवडून आणणार. रण रागिणी आहे ती शिवसेनेची आणि तिला महापौराचं पद मिळालंच पाहिजे एवढी आमची इच्छा आहे. हा कार्यक्रम महिला दिनानिमित्त आयोजित करण्यात आला असे सरोहिदास पाटील यांनी सांगितले. अतिशय चांगला उत्स्फूर्त असा प्रतिसाद आम्हाला आज मिळालेला आहे. महाविकास आघाडीच्या माध्यमातून आज प्रभाग क्रमांक 102 मध्ये महिला दिनाचं औचित्य साधून नगरसेविका सरोजताई पाटील आणि आमचे शिवसेनेचे सर्व महिला भगिनी यांच्या माध्यमातून हळदीकुंकू समारंभ इथे कार्यक्रम आयोजित केला होता आणि सदर कार्यक्रमासाठी प्रभाग क्रमांक 102 मधील असंख्य अशा महिला आल्या होत्या आणि चांगला प्रतिसाद मिळाला. चांगले कार्यक्रम झाले. पैठणी साड्या बक्षीस मिळाल्या, नथ सोन्याची बक्षीस मिळाली, अनेक महिला इथं खेळल्या, अनेक गेम झाले. त्याच्यामध्ये अनेक महिलांना काही पैठणी मिळाल्या, कोणाला उत्तेजनाचं बक्षीसं मिळाली. चांगला प्रतिसाद ह्या प्रभागातील महिलांकडून म्हणा किंवा ह्या नागरिकांकडून मिळालेला आहे. येणाऱ्या निवडणुकीमध्ये ह्या प्रभागामधून सरोज पाटील ह्या महाविकास आघाडीच्या उमेदवार राहणार आहेत आणि मला खात्री झाली आहे की प्रतिसाद चांगला मिळाल्यामुळे नक्कीच त्या ह्या प्रभागातून निवडून येतील. नक्कीच मी सांगेन की CBD येथील जे शिवसेनेचे पदाधिकारी आहेत किंवा काँग्रेसचे पदाधिकारी आहेत किंवा राष्ट्रवादीचे या सर्वांनी इथे आम्हाला सहकार्य केलेलं आहे. त्यातमध्ये आपले शिवसेनेचे जे आमचे इथले जितके बी पदाधिकारी आहेत अतिशय जोमाने त्यांनी काम केलेलं आहे आणि त्यांची मेहनत फळाला लागलेली आहे. इथल्या महिला भगिनी आहेत आमच्या, त्यांनीसुद्धा अतिशय चांगलं काम केलेलं आहे. शिवसेनेच्या सर्व महिला आणि पुरुष पदाधिकाऱ्यांनी अतिशय चांगलं काम केलेलं आहे आणि त्याचं फळ म्हणून आज इतका मोठा प्रतिसाद, इतकी असंख्य अशी महिला ही बसायला जागासुद्धा कमी पडल्या. खुर्च्या इतक्या टाकूनसुद्धा इतकं मोठं मैदान असूनसुद्धा त्यांना बसण्यासाठी जागा कमी पडली. इतका प्रतिसाद आम्हाला मिळालेला आहे आणि नक्कीच आपल्याला माहीतच आहे की गेल्या 5 वर्षापूर्वी हा प्रभागामध्ये सेक्टर 1 आणि सेक्टर 9 सरोज पाटील ह्या नगरसेविका होऊन गेलेल्या आहेत आणि त्यांनी ह्या प्रभागामध्ये अनेक अशी विकासकामे केलेली आहेत आणि ती लोकांच्या अजून आठवणीत आहेत. त्याच्यामुळं नक्कीच इथून आम्हाला चांगला प्रतिसाद मिळतो आणि जेव्हा जेव्हा आपण पाहतो की गेल्या 10 वर्ष नगरसेविका म्हणून सरोज पाटील इथे कार्यरत आहेत, त्या 10 वर्षामध्ये त्यांना 2 टर्ममध्ये प्रत्येक वेळेस त्यांना वेगवेगळा प्रभागच मिळालेला आहे आणि ह्यावेळेससुद्धा अर्धा प्रभाग पूर्वीचा आहे आणि अर्धा प्रभाग नवीन आहे असल्याकारणाने अतिशय चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि नक्कीच या ठिकाणी आम्हाला संधी मिळाली आहे. सरोज पाटील निवडून आल्यानंतर त्यांना पुढची संधी चांगली आहे आणि त्यांच्या माध्यमातून नक्कीच जसा प्रभाग क्रमांक 101 आम्ही विकास केला तिथे आपण पाहता की अनेक कामं झालेली आहेत. इन्कम टॅक्स कॉलनी म्हणा, आयकर कॉलनी, निलगिरी गार्डन सोसायटी, अग्रोळी गाव, अनेक विकास कामे तिथं केली आहेत मॅडमच्या माध्यमातून. आपण पाहता की अनेक वेळा आपण बघताय की महासभेमध्ये मॅडम प्रत्येक गोष्टीसाठी प्रत्येक विकास कामासाठी आवाज उठवत आहे आणि त्या आवाजाचं प्रतीक म्हणून अनेक मोठी मोठी कामं आमच्या प्रभागात झाली आहेत आणि ह्या प्रभागामध्ये सुद्धा जी उरलेली कामं आहेत या लोकांच्या समस्या आहेत त्या सोडवण्याचा आम्ही दोघे दाम्पत्य प्रयत्न करू. नक्कीच मी म्हणेन तर मॅडम ह्या गेले अनेक वर्षापासून CBD राहतात. त्यांचा जन्मच महाराष्ट्रामध्ये झालेला असल्याकारणाने त्या CBD गेले जवळजवळ 30 वर्षापासून राहतात आणि CBD अनेक लोक त्यांना चांगल्या प्रकारे ओळखतात. जो सेक्टर 3 जो प्रभाग एरिया आहे त्या एरियामध्ये आमची सासूरवाडी आहे, म्हणजे माझ्या मिसेसचं माहेर आहे आणि माहेरचंसुद्धा तिला चांगलं प्रतिसाद, तिथून चांगलं सहकार्य मिळत आहे. अनेक भगिनी तिच्यासोबत आहेत. आज आपण पाहता की असंख्य अशा भगिनी तिच्यासोबत आहेत. त्याच्यामुळं नक्कीच या प्रभागामध्ये आम्हाला चांगलं यश प्राप्त होणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट साई पवारसह अमृता यादव यांचा रिपोर्ट. Subscribe to Awaaz today. Click on the bell icon for latest national and international buzzing news.